मागील व्हिडिओमध्ये आपण एका एल ई डीला ब्लूटूथने कंट्रोल करून पाहिले. आज आपण चार एल ई डीजना कंट्रोल करू. यासाठी आपण चार एल ई डीज आणि 270 ओहम्सचे चार रेजिस्टर्स वापरू. हे सारे कॉम्पोनंट्स ब्रेडबोर्डवर अशा रीतीने जोडावे लागतील. चारही एल ई डीजच्या निगेटिव्ह आणि ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलमध्ये एक एक रेजिस्टर जोडा. आता HC05 ब्लूटूथ मॉड्यूलच्या VCC आणि आर्डिनोच्या 3.3 व्होल्टच्या पिनमध्ये एक वायर जोडा. आता आर्डिनोच्या ग्राउंड पिन आणि ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलमध्ये एक वायर जोडा. आता ब्रेडबोर्डच्या कॉमन रेल आणि ब्लूटूथ मॉड्यूलच्या ग्राउंडमध्ये एक वायर जोडा. आता ब्लूटूथ मॉड्यूलच्या TXD आणि आर्डिनोच्या RX पिनमध्ये एक वायर जोडा. आता ब्लूटूथ मॉड्यूलच्या RX आणि व्होल्टेज डिव्हायडरच्या दोन रजिस्टर्समध्ये एक वायर जोडा, जसे मी मागील व्हिडिओमध्ये दाखवले होते. आता 1K रजिस्टर आणि आर्डिनोच्या TX पिनमध्ये एक वायर जोडा. यानंतर आपण प्रत्येक एल ई डीच्या पॉझिटिव्हला आणि आर्डिनोच्या डिजिटल पोर्टला एक एक वायर जोडू. या ठिकाणी मी पिन क्रमांक 7, 8, 9 आणि 10 वापर केलेला आहे. आता यानंतर ब्रेडबोर्डच्या दोन भागातील कॉमन रेलला एक वायर जोडा, कारण हे सर्किट ब्रेडबोर्डच्या दोन भागात पसरलेले आहे. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर प्रोग्रामला डाउनलोड करून त्याला कॉम्प्युटरवर ओपन करा आणि त्याला आर्डिनोवर अपलोड करा. मागील व्हिडिओमध्ये आपण जो ॲप इन्स्टॉल केला होता ब्लूटूथ कम्युनिकेशनसाठी तो ओपन करा. त्याच्यामध्ये ट्रान्समीटर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी आपण कॅरेक्टर्स टाईप करून ब्लूटूथचे कमांड सेंड करू शकतो. प्रोग्राममध्ये आपण कॅपिटल ABCD आणि स्मॉल ABCD चा वापर LEDs ऑन आणि ऑफ करण्यासाठी केलेला आहे. कॅपिटल ABC आणि D जर टाईप केले तर एक एक LED ऑन होईल आणि स्मॉल ABC आणि D टाईप केल्यास एक एक LED ऑफ होतील. तुम्ही एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स पण सेंड करून पाहू शकता.